लठ्ठपणा हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरामध्ये चिंतेचा विषय बनलाय. बालवयात वाढणारा लठ्ठपणा ही तर अधिकच गंभीर बाब आहे. नुकत्याच पुढे आलेल्या आकडेवारीमुळे लहान मुलांमधील लठ्ठपणाचं प्रमाण आणि त्याचे परिणाम समोर आले, जो नक्की चिंतेचा विषय आहे. याबाबतचाच हा विशेष रिपोर्ट. आरोग्यम धनसंपदा हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य जपण्यासाठी देण्यात येणारा जणू तो एक कानमंत्रच. मात्र हा कानमंत्र आजच्या पिढीचे विद्यार्थी आणि पालक साफ विसरले की काय, हा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवरून पडतो. कारण पुणे आणि मुंबई शहरातील 8 ते 14 वयोगटातील 35% विद्यार्थी हे लठ्ठपणानं ग्रासलेली असल्याची धक्कादायक माहिती रोटरी क्लब आणि जेटी फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याखेरीज 18% विद्यार्थी स्थूल असून त्यांचीही वाटचाल लठ्ठपणाकडे होत आहे. या संस्थांनी पुणे आणि मुंबई शहरातील 25 शाळांमधील 6,000 विद्यार्थ्यांमध्ये हा सर्वे केला, ज्यामध्ये खासगी, महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण सारखंच आढळलं. या सगळ्या शाळांमध्ये 35% जास्त आम्हाला लठ्ठपणा आढळून आला आणि 18% जास्त मुलं लठ्ठपणाच्या रांगेत उभी आहेत, म्हणजे ज्याला ओव्हरवेट म्हणतो तशी आढळून आली. हे मुलं जो वेळ मोबाईल, TV ह्याच्यामध्ये घालवतात हे अतिशय भयानक प्रकरण आहे आणि हे कुठेतरी व्यवस्थित पद्धतीनं थांबणं आवश्यक आहे. जंक फूडचं अतिसेवन, मैदानी खेळांऐवजी मोबाईल आणि कम्प्युटराइज्ड गेम्सकडे असणारा मुलांचा ओढा आणि बदललेली जीवनशैली यामुळे हे प्रमाण वाढल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र त्याचे परिणाम त्याहीपेक्षा जास्त भयंकर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लठ्ठपणाशी सामना करण्यासाठी जेटी फाउंडेशन आणि रोटरी क्लबनं फाईट विथ चाइल्डहूड ओबेसिटी हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाच्या लोगोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. लहान मुलांमधला लठ्ठपणा आहे, चाइल्डहूड ओबेसिटी आहे, अतिशय स्वर्णिम भारताची संकल्पना आपण करतो तो घडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशी आमची सगळी पिढी आज ज्या ओबेसिटीमुळे ग्रसित होते आहे आणि सायलेंटली नकळत आमची ही पिढी सक्षमतेकडनं अक्षमतेकडे जाते आहे, त्या पिढीला वाचवण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आज रोटरी आणि डॉक्टर तोडकर यांच्या माध्यमातून होणार आहे. सर्वात तरुण देश म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारताला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं यंगेस्ट कंट्री विथ हायजेस्ट नंबर ऑफ सिक पेशंट अशा शब्दात ठणकावलंय. त्यामुळे सर्वात तरुण देशाला जर सुदृढ बनवायचं असेल तर गरज आहे ती वाढणारा लठ्ठपणा रोखण्याची. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. लहान मुलांमध्ये असलेल्या लठ्ठपणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही मिश्किल उदाहरणही दिली. आपण लहानपणी लठ्ठ होतो असं सांगता सभागृहात हशा पिकला. खरं म्हणजे चाइल्ड ओबेसिटी काय असते मला निश्चित माहिती आहे, कारण मी लहानपणापासून लठ्ठच आहे, त्याच्यामुळे चाइल्ड ओबेसिटीचं पहिलं एक्झाम्पल मी आहे. पण मी लठ्ठही झालो, रोडही झालो, पुन्हा लठ्ठ होतो. अधूनमधून तोडकर मॅडम काहीतरी सांगत असतात, ते करतो, पुन्हा वजन कमी होतं, पुन्हा वाढवतो. पण मला असं वाटतं की शेवटी ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी अशा प्रकारे कोणी सांगणारं किंवा अशा प्रकारचं कॅम्पेन कधी नव्हतं की काय वाईट आहे, काय चांगलं आहे.